आता सोयाबीनमधील प्रमुख रोग रोग कोणते आहेत, आता कीड आणि रोग आपण बघूया, बस एवढंच राहिलंय, पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण आठवून जाईल. सोयाबीनमधील प्रमुख रोग येलो मोझॅक येतो, व्हायरसचा रोग आहे, लीफ रिंकल व्हायरस आहे, हा सुद्धा व्हायरसचा रोग आहे, विषाणूजन्य करपा, तांबेरा आणि विषाणूजन्य करपा. आता हा आहे येलो मोझॅक. पानावर असे पिवळे डाग पडतात आणि वाढतात ते पिवळे डाग. पहिले हे बघा, हे फोटो जास्त क्लिअर तुम्हाला लक्षात येईल. मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी येलो मोझॅकमुळे खूप मोठं नुकसान झालं. तर येलो मोझॅक हा व्हायरसचा रोग आहे, जगात याला औषध नाहीये, पण याला पसरवायचं काम ते पांढरी माशी, पांढऱ्या माशीला कंट्रोल करणं गरजेचं आहे. या झाडावर, रोगग्रस्त झाडावर बसलेली माशी जेवढ्या झाडावर बसेल आणि रस शोषण करेल तेवढे झाडं पुढच्या 2-4-5 दिवसात रोगग्रस्त दिसतात. त्यामुळं सगळ्यात पहिलं म्हणजे हे झाडं उपटणे, पिवळं झाड दिसल्याबरोबर उपटणे आणि नष्ट करणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पांढऱ्या माशीचं नियंत्रण, पांडा सुपर आपलं कीटकनाशक आहे, ताबडतोब माशी, पांढरी माशी त्याला चिपकून जाते, मरून जाते. तर पांडा सुपर 30 मिली हे आपण येलो मोझॅकला वापरू शकता. येलो मोझॅक रोग दुरुस्त करणारा जगात कोणतंच औषध नाहीये. हा उडदामोगावर येतो, चवळीवर होतो. त्यानंतर लीफ रिंकल, पानं बेंडक्या, बेंडक्या म्हणतात याला बुलढाणा जिल्ह्यात, अकोला जिल्ह्यात मुगावर खूप मोठ्या प्रमाणात येतो हा रोग आहे, लीफ रिंकल व्हायरस. तर पानं खरबड खरबड होतात, अशा प्रकारचे कोवळे पानं खरबड होतात, हा सुद्धा व्हायरसचा रोग आहे, याला सुद्धा औषध दुरुस्त करायला नाहीये, याला फक्त रोखू शकतो. असे पानं झाल्याबरोबर झाडं उपटून नष्ट करणे आणि पांडा सुपर फवारून पांढरी माशी कंट्रोल करणे, बस. त्यानंतर जीवाणूजन्य करपा, शेंगावर डाग पडतात बघा, शेवटी शेवटी असे डाग पडतात शेंगावर, तर जीवाणूजन्य करपा आहे, तेव्हा आपण व्हिसल फवारण्याची शिफारस केलीच आहे. प्रोपिको, सुखाई किंवा व्हिसल हे बुरशीनाशक आपण शेवटच्या स्टेजमध्ये घेतच असतो, पण तरी सुद्धा हा रोग तुमच्या लक्षात ठेवा. त्यानंतर तांबेरा, हा रोग पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात येतो, तांबडे डाग पडतात, जंगलेले असे पानं होतात. याला सगळ्यात चांगलं नियंत्रणासाठी Z78 आहे, मात्र Z78 जर नाही मिळालं तर सुखई, व्हिसल किंवा प्रोपिको याचा वापर सुद्धा तुम्ही या रोगाच्या नियंत्रणासाठी करू शकता. विषाणूजन्य करपा, वलय पिवळा आणि तांबडा डाग हा असे पानाच्या मागच्या बाजूनं वरच्या बाजूला दिसतात. याला कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड, कोसाईड किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा कोनिका याचा फवारा आपण, विशिष्ट जर रोग असेल तरच हा द्यायचा आहे. आकस्मिक मर, मागच्या वर्षी काही ठिकाणी या आकस्मिक मर हा रोग आपल्याला आढळला होता. तर हा अबायोटिक स्ट्रेस जो असतो, पाण्याचा ताण पडणे किंवा जास्त पाऊस पडणे किंवा बराच पावसाचा खंड पडून नंतर पाऊस पडला तर हा आकस्मिक रोग येतो. याला दुसरा कुठलाही उपाय नाही, फक्त अबायोटिक स्ट्रेस झाडाला पडू नये, पिकाला पडू नये याची काळजी घेणं हाच याच्यावर एक उपाय आहे. आता कीड आणि आळ्यांचं नियंत्रण. सोयाबीनवर कीड कोणती कोणती येते, सगळ्यात महत्वाचं म्हणजे खोडमाशी, म्हणजे खोड पोखरणारी आळी, स्टेम फ्लाय ज्याला म्हणतो आपण, हे असं खोड पोखरलं जातं आणि हे खोड पोखरल्यामुळं अन्नद्रव्य वरती पोहोचत नाही. या पद्धतीनं खोडात आई शिरते, ही माशी असते आणि या पद्धतीनं खोड पोखरते. खोड पोखरल्यामुळं शेंगा भरत नाही, शेंगा पोचट राहतात आणि त्या किंवा शेंगा गळून जातात, शेंगा करपतात आणि उत्पादनात खूप मोठं नुकसान होतं. याच्यासाठी आपण बीज प्रक्रिया रियांची सांगितली आहे. त्यानंतर तणनाशक 15-20 दिवसाच्या दरम्यान फवारत असले तर त्यात रेज फवारायला सांगितलंय. या दोन गोष्टी पहिल्या पिढीला नियंत्रित करतात, मात्र त्यानंतर जर याचे प्रादुर्भाव म्हणजे याच्या 3-4 पिढ्या यायला लागल्या. आता पहिली पिढी जर नियंत्रित केली तर दुसऱ्या तिसऱ्या पिढीमध्ये जास्त अटॅक नसतो, पण तरी सुद्धा आपल्याला तपासत राहावं लागेल. आणि जर याचा प्रादुर्भाव जास्त आढळला नंतर 20 झाडापैकी 3 किंवा 4 झाडामध्ये किंवा त्यापेक्षा जास्त झाडात जर आळी सापडली तर मग आपल्याला नंतर सुद्धा याचं नियंत्रण करावं लागेल. त्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतो. हे गर्डल बीटल जी आहे, चक्री भोंगा, फांदीला असं 2 काप दिले जातात, मध्ये छिद्र पाडून अंडे देते, नंतर ती सुद्धा असंच खोड पोखरते. आणि खोडमाशी आणि चक्रभुंग्याच्या नियंत्रणासाठी उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरटी करा, पिकाचा फेरपालट करत राहावा. रिहान 4 मिली, रायझर 4 मिली प्रति बियाण्याला लावा. 20 दिवसाच्या दरम्यान रेजचा फवारणी करा. एक तर तुमच्या तणनाशकाच्या पंपात टाकू शकता किंवा तणनाशक तुम्ही आधी फवारलं तर नुसत्या रेजचा फवारा तुम्ही एक द्या. 60 दिवसाला झेनॉप 15 मिली प्रतिपंप फवारणी करा. आपण तिथं शेड्यूलमध्ये आपण जे दिले त्या शेड्यूलमध्ये देतोय आपण झेनॉपचा फवारा, कारण झेनॉप हे इंडॉक्झिकार्प
याचा एक तर लेबल क्लेम आहे तुमच्या खोडमाशी चक्री भुंग्याला, आणि हे उंटाळी पानं खाणारी आळी, त्यानंतर तुमची शेंगा पोखरणारी आळी, या आळीला सुद्धा खूप चांगलं कंट्रोल करते, कमी पैशात कंट्रोल करते. त्यामुळं 60 दिवसाच्या दरम्यान जेनॉप किंवा गरज पडली तसं काटाप हायड्रोक्लोराईड किस्ता जी आर हे सुद्धा खोड आळी आणि चक्र भुंग्यासाठी जमिनीतून जर 1-5 किलो दिलं तर ते खूप चांगलं नियंत्रण त्याचं करते. त्यानंतर गोगलगाय वाणू पैसा, पैसा जो असतो आपण पैसा म्हणतो, हात लावलं की पैसा होतो त्याचा गोल, किंवा गोगलगाई मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी खूप नुकसान केलं या गोगलगाईनी आणि वाणूनी, आणि हुमनी आळी सुद्धा, या किंवा जमिनीतले ज्या किडी आहेत त्या सगळ्या किडींच्या नियंत्रणासाठी किस्ता जी आर हे 5 किलोची बॅग एका एकराला रासायनिक खतासोबत टाका. हे स्पर्शविष आहे, म्हणजे याला लागले आळी किंवा गोगलगाय तरी मरणार, आंतरप्रवाही आहे म्हणजे पिकात जाईल ते सगळं मुळाद्वारे, त्यामुळं पीक खाल्लं तरी मरणार, आणि पोटविष आहे, त्यामुळं 1-5 किलो खतासोबत टाकायचं. आपण जे पेरणी करताना खत वापरू, समजा तुम्ही सुपर फॉस्फेट टाकत असाल तर 2 बॅग आधी फेकून द्या, 1 बॅग पेरणी सोबत द्या, त्यात 5 किलो 1-5 किलोचं प्रमाण आहे. यानं गोगलगाय वाणू पैसा हुमनी आणि खोडकिडीला सुद्धा चांगला बंदोबस्त मिळेल. मावा, या पद्धतीनं मावा सुरुवातीला काही ठिकाणी येऊ शकतो, तर त्यासाठी सरेंडर किंवा पांडा सुपर फवारा, पांढऱ्या माशासाठी सरेंडर पांडा सुपर किंवा पटियाला पॅक जर जास्त प्रमाणात असेल, आम्ही शिफारस करू तुम्हाला योग्य वेळी जर तसा आढळलं तर. उंटाळीला रेजही वापरू शकता तुम्ही, आपण जे 20 दिवसाच्या दरम्यान रेजचा फवारा दिला त्याचं कारण ते आहे सुरुवातीला उंटाळी येते, ती रेजनं सुद्धा कंट्रोल होते, म्हणजे तुमची खोडाळी आणि उंटाळी दोन्ही कमी खर्चात. आम्ही ज्या ज्या शिफारसी करतो तो खूप विचार करून कोणती आळी कोणती कीड राहू शकते, भविष्यात कोणती येऊ शकते, कमी पैशात कसं नियंत्रण होईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आम्ही तिथे तुम्हाला पर्याय देतो. केसाळ आळी ही सुद्धा सरळ जेनॉप यांना कंट्रोल होऊ शकते. शेंगा पोखरणारी आळी सुद्धा तुमचं जेनॉप आहे, इमान आहे, सरेंडर आहे, यांना कंट्रोल होऊ शकते. हुमनी आळीला किस्ता जी आर तुम्हाला सांगितलंय. लष्करी आळी ही मात्र जरा कठीण आळी आहे, हिला ही पुंजक्यांना अंडे घालते, एकाच ठिकाणी 50-100 अंडे असतात, आणि अक्षरशः हे कंट्रोल तर आपल्याला कंट्रोल चांगला मिळू शकतो. किंवा नाही जर तसं करू शकले तर ही जमिनीत लपून राहते दिवसा आणि रात्री अटॅक करते, रात्री पानं खाते, त्यामुळं हिला गॅस ऍक्शन असलेलं कीटकनाशक म्हणजे पांडा सुपर आणि स्टमक ऍक्शन असलेलं इमान, इमान अधिक पांडा सुपर असं आपण एकत्रित करून फवारू शकतो. मारुका आळी ही जरा डेंजर आळी आहे, ही सोयाबीनवर कमी प्रमाणात पण उडदामुगार उडदावर खूप मोठ्या प्रमाणात आली होती मागच्या 2-3 वर्षात, तर याला कोराजन 8 मिली प्रतिबंब यांना आपण कंट्रोल करू शकतो. अमावश्यापूर्वीच जर फवारा असेल तुमचा फवारणी व्यवस्थापन करताना, तर तुम्हाला फवारा बघा कोणत्या स्टेजला किंवा कोणत्या वेळेला फवारा करतो आपण त्याच्यावरून फवारणीचं आपल्याला नियोजन करायचं. समजा अमावशीच्या नंतर फवारा करायचा, पूर्वी नाही आहे नंतर असायला पाहिजे, अमावशीच्या नंतर जर फवारा करायचा आहे, अमावश्यापूर्वी करायचा असेल तर विसल इमान पांडा सुपर झेप अमावशीच्या नंतर 4 दिवसात झाला तर याच्या पांडा सुपरच्या वेळी तिथे सरेंडर घ्यायचं आहे. कुल अवस्थेमधील विसल इमान पांडा सुपर किंवा झेप किंवा आपण नेहमी लाईव्ह पाहतात त्या परिस्थितीनुसार आम्ही तुम्हाला तिथे ते मार्गदर्शन किंवा सांगत राहू, कोणती परिस्थिती आहे, काय तिथं वापरायचं, कशासाठी वापरायचं त्याचं अचूक माहिती आम्ही तुम्हाला तिथं देत राहू. दाना भरण्याची अवस्था, एक शेड्यूल आहे, पहिली फवारणी रेज हे तणनाशकासोबत किंवा तणनाशक फवारला असेल तर निखळ रेज फवारू शकता, दुसरी फवारणी योग्य वाढ जर असेल तर झेनॉप झेप आणि 12XS घ्या, कमी वाढ असेल तर झेनॉप रिफ्रेश आणि 1919 घ्या. संजीवक विद्राव्य खत सुद्धा अवस्थेनुसार आपल्याला बदलावं लागतं, साधारणतः लागवडीपासून 30-35 दिवसा दरम्यान घ्यायचंय. तिसरी फवारणी साधारणतः लागवडीपासून 45-50 दिवसाला घ्यायची, इथं इमान पांडा सुपर व्हिसल आणि रायबा हे घ्यायचंय. इथं इमान आणि पांडा सुपर यासाठी घेतलंय की इथं लष्करी आई असेल, मावा असेल, पांढरी माशी असेल, पानं खाणारी आई असेल, सगळं कंट्रोल होईल. व्हिसल हे रोगांसाठी आहे आणि रायबा हे फूल काढण्यासाठी, फूल टिकवण्यासाठी आहे. चौथी फवारणी गरज असल्यास गरजेनुसार आहे. इथं आपल्याला गनेट म्हणजे हे नवीन प्रोडक्ट आहे, हे नोयलॉन प्लस इंडॉक्झिकार म्हणजे याच्यामध्ये सगळ्याच किडी जवळपास कंट्रोल होतील, फक्त याच्यामध्ये आपल्याला गनेट किंवा कोराजन या 2 पैकी एक घ्यायचं, सोबत पांडा सुपर घ्यायचंय, म्हणजे काही पांढरी माशी वगैरे असेल तर तिला कंट्रोल होईल. बिग बी
हे शेंगाचा आकार वजन वाढण्यासाठी, भरारी सुद्धा दाण्याचा आकार आणि वजन वाढण्यासाठी।